नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वी सायन्समध्ये एक महत्त्वाचा पाठ, प्रकाश व छाया निर्मिती, लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज या पाठाचा पुढील भाग. मागील भागामध्ये आपण पाहिलं की लाईट म्हणजे प्रकाश हे ऊर्जेचं एक रूप आहे, आणि त्याबरोबर आपण हेही पाहिलं की आपल्याला वस्तू का दिसतात, की वस्तूवर जेव्हा प्रकाश पडतो कोणापासून येणारा, स्त्रोतापासून येणारा, तेव्हा जेवढ्या भागावर त्या वस्तूचा प्रकाश पडतो आणि पूर्ण भागावर प्रकाश पडतो पण जेवढा प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो ते महत्वाचं आहे, आणि तेवढाच भाग वस्तूचा आपण पाहू शकतो. आणि हेही पाहिलं आपण मागील भागात की प्रकाश कोणापासून मिळतो, त्यांना म्हणतात प्रकाशाचे स्रोत, म्हणतात सोर्सेस ऑफ लाईट. सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे जे स्वतः प्रकाश देतात त्यांना आपण काय म्हटलं, ल्युमिनस ऑब्जेक्ट्स, दीप्तिमान पदार्थ. आणि जे प्रकाश देत नाहीत त्यांना काय म्हणतात, दीप्तिहीन, नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. प्रकाशाचे स्रोत पाहिले दोन प्रकारचे असतात, आर्टिफिशियल दॅट इज मॅन मेड, म्हणजे जसं आपला दिवा आहे, ट्यूबलाईट आहे, मेणबत्ती आहे, की जी माणसाने बनवली आहे, आणि जो नॅचरल जे स्वतः प्रकाश देणारे काही पाहिलं पण प्राणी, हनी मशरूम, काजवा, फायरफ्लाय, हे स्वतः प्रकाश देतात आणि त्यांना नॅचरल सोर्सेस असे म्हणतात. आता हे वाक्य फार महत्वाचं आहे. बघा, जेवढ्या भागावर प्रकाश पडतो आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो, मग डोळ्यापर्यंत कसा पोहोचतो? आता हा मुलगा इथे उभा आहे, प्रकाश इथून इथे आला, या फुलावर पूर्ण प्रकाश पडला आणि त्या मुलाच्या डोळ्यापर्यंत सर्व मुलांचा प्रकाश, फुलांचा प्रकाश जात आहे, है ना. मग याच्या डोळ्यापर्यंत समजा थोडासाच प्रकाश गेला असता, थोड्याशा भागावरचा फुलाच्या, तर तेवढाच भाग दिसला असता ना. जसं आपण मागील व्हिडिओ तुम्हाला आठवतो, एक जंगल होतं, त्यातला एकच कोल्हा खाली झोपलेला स्पष्ट दिसतो, बाकीचे दिसत नाहीत कारण त्यांच्यापर्यंतचा प्रकाश माझ्या डोळ्यापर्यंत जात नाहीये. मग ह्याला काय म्हणतात? ह्याला एक नवीन शब्द आहे, तो नवीन शब्द आपण या ठिकाणी शिकणार आहोत, तो म्हणजे प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे आपण मागील भागात शिकलं, त्याचाच उगम आहे, त्यावरूनच हा शब्द आलाय. मग अशी मागील भागात तुम्हाला सांगितलं, हाऊ डू वी सी अन ऑब्जेक्ट, आपण ऑब्जेक्ट कसे पाहू शकतो, जेवढा त्या वस्तूवर प्रकाश पडतो, द रेज ऑफ लाईट फॉलिंग ऑन ऑब्जेक्ट फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक, पुन्हा परत पाठवली जातात, थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट, म्हणजे ह्या वस्तूच्या पृष्ठभागावरून रिटर्न पाठवली जातात, अँड दिस इज कॉल्ड अस रिफ्लेक्शन ऑफ लाईट, अँड ड्यू टू दिस रिफ्लेक्शन वी कॅन सी, and this reflected rays which reach to our eyes and then we can see that object. हे झाड मला का दिसतंय? सूर्यापासून येणारे प्रकाश किरणे झाडावर पडले आहेत आणि हे पूर्ण या झाडाने शोषून घेतले असते, ते माझ्या डोळ्यापर्यंत आले नसते तर मला हे झाड दिसलंच नसतं. म्हणजे काही रेज हे रिफ्लेक्ट झालेत, ते पुन्हा रिटर्न गेले आहेत, परत फिरले आहेत, परत फिरणे म्हणजे परावर्तन, आणि परत फिरून माझ्या डोळ्यापर्यंत गेले आहेत आणि म्हणून म्हणजे मला किंवा ह्या मुलीला हे झाड दिसत आहे, आणि ह्याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे समजा आरसा आहे, हा काय आहे, आरसा आहे समजा, आणि मी इथे पाहते आहे खाली, इकडे प्रकाश ट्यूबलाईटचा किंवा कोणताही समजा टॉर्च आहे, टॉर्चचा प्रकाश या ठिकाणी पडत आहे आणि तो मला इथे, ह्या टॉर्चचा प्रकाश मला इथे दिसत आहे कारण हा प्रकाश या आरशावर पडून रिटर्न माझ्या डोळ्यापर्यंत जात आहे आणि म्हणून मला तो दिसत आहे. म्हणजे रिफ्लेक्शन म्हणजेच काय, प्रकाश स्रोतापासून जी वस्तूवर जे प्रकाश किरण पडतात ती वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, रिटर्न जातात, रिटर्न सूर्याकडे जात नाही, दुसऱ्या दिशेला जातात, विरुद्ध दिशेला जातात अगदी बरोबर, आणि त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. आणि जेव्हा ही किरण आपल्या डोळ्यापर्यंत जातात तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. कळलं तुम्हाला वस्तू का दिसतात? लक्षात आलं ना, आपण मागील भागात म्हटलं वस्तूचा प्रकाश, वस्तूवर पडणारा प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत येतो, कसा येतो,
कारण ते किरण परत फिरतात आणि म्हणून वस्तू आपल्याला दिसते अँड दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय म्हणतात त्याला? रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन. कळलं? आता त्याचाच परावर्तनाचाच पुढील भाग आपण पाहणार आहोत. इमेज बघा, ह्या बाळाला आप तुम्ही आरशासमोर बसता बरोबर ना, आताच तुम्हाला मी टॉर्च दाखवले, ते टॉर्चचा प्रकाश मला त्या आरशात दिसतो. तसंच हे बाळ बघा आरशासमोर बसलंय, बघताय त्याला वाटतं आपल्यासारखंच बाळ आहे, तो हसतोय बघा, त्याकडे हसतोय की नाही. मग हे आरशात तुम्हाला दिसते त्याला काय म्हणतात माहितीये का? त्याला म्हणतात इमेज, इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट, वस्तूची प्रतिमा. हा बॉल पहा, मागे हा बॉल बघा कसा बाउन्स होतोय, हो ना. बॉल बघा, आपण तुम्ही बॉल खेळता ना तेव्हा चेंडू फेक करता, त्यावेळेला बॉल काय होतो? जमिनीवर आपटतो परत जातो, आपटतो परत जातो, माहितीये ना, किंवा वरखाली वरखाली होत असतो. मग जसा बॉल वरखाली वरखाली होतो तसंच इमेज तयार होते. बघा तुम्हाला मगाशी मी सांगत होते ना, इमेज का दिसते? जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं परावर्तन रिफ्लेक्शन सांगितलं, मग ह्या ठिकाणी हे बघा हे प्रकाश किरण पडत आहेत. हे मी तीन बीम आपण म्हणूया जे लेझर लाईटचे मी प्रकाश हे आरशावर पडत आहे, आरसा आहे आणि मी अशा प्रकारे ऍडजस्ट करत आहे की ते मागे न जाता ते रिफ्लेक्ट होत आहेत. बघा हे प्रकाश किरण इथून निघालेले इकडे जात आहेत, किंवा हा जो किरण आहे तो इथे जात आहे, हा किरण इकडे जात आहेत आणि हे रिफ्लेक्ट होत आहेत. आणि जेव्हा रिफ्लेक्ट होते, प्रकाश किरण रिफ्लेक्ट होतात, आरशातून रिफ्लेक्ट होतात, त्यावेळेला म्हणजे प्रकाश किरण बाउन्स होतात बॉल प्रमाणे, परावर्तन बॉल प्रमाणे होतं, बाउन्स होतं. म्हणजे प्रकाश किरण ते आरशावर पडतात, ते वस्तूपासून येणार आहे आणि आरशावरून परत आपल्या डोळ्यापर्यंत येतात. त्यामुळे आपलीच आपलं चित्र आपल्याला कुठे दिसतं? आरशामध्ये दिसतं. कुठे दिसतं? आरशामध्ये दिसतं. बघा या ठिकाणी लिहिलंय बघा, जेव्हा तुम्ही चेहरा पाहता आरशात, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जो प्रकाश पडला आहे तो प्रकाश आरशावर पडतो. आता आपण परावर्तन बघितलं, परावर्तन मध्ये काय सांगितलं? तुमचा जो प्रकाश जो आहे तो रिफ्लेक्ट होणे म्हणजे परावर्तन. मग तो आरशावर, तुमच्या चेहऱ्यावरून आरशावर पडलेला प्रकाश, हा बघा हा समजा या ठिकाणी चेहरा आहे तर आरशा आणि हा आरशाचा तुकडा आहे, याच्यावर पडलेला प्रकाश रिफ्लेक्ट होत आहे. बघा हा रिफ्लेक्ट होऊन कुठे येणार? इथे तुम्हीच उभे आहात बरोबर ना, आणि त्या रिफ्लेक्ट होऊन तुमच्या चेहऱ्यावर पडतो आहे, पुन्हा आरशावरून तो परावर्तित होतो आणि तुम्हाला तुमचं चित्र आरशात दिसतं. When you see your face in a mirror, the light reflected from your face fall on the mirror. It get reflected from the mirror and that is why you see your image in the mirror. तुमची इमेज त्यामुळे दिसते. जर ती रिफ्लेक्ट झाली नसती ना, आरशाने पूर्ण शोषून घेतली असती, तो जो काही प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर आरशावर पडलाय ना, तो जो आरशाने शोषून घेतला असता, तर तुम्हाला तुमचा चेहरा आरशात दिसलाच नसता बरोबर ना. तुम्ही त्या आरशाच्या ऐवजी लाकूड घ्या बरं, लाकूड घ्या, लाकूड प्रकाश शोषून घेतो, त्यामुळे लाकडामध्ये तुम्हाला तुमचं चित्र दिसत नाही. पण एखादं नवीन चकचकीत स्टीलचं ताट घ्या, नवीन आणलेलं स्टीलचं ताट बरोबर ना, स्टीलचं ताट आणि त्यामध्ये बघा स्टीलच्या ताटामध्ये पण आपली प्रतिमा दिसते. काय कधी पाहिले का तुम्ही? म्हणजे त्या ठिकाणी काय झालंय? तिथे सुद्धा तुमची प्रतिमा रिफ्लेक्ट झालेली आहे. बघा या ठिकाणी मांजर बसली आहे आरशाजवळ आणि ती बघते आहे. तीन तीन मांजरे कशा दिसतात आपल्यासारख्या? मांजर तुम्हाला माहिती आहे, मांजर तिला आरशासमोर बसली की तिला वाटतं रे आपल्यासारखी मांजर आहे. मग ती मांजर ती पुढे जाते, गुरु गुरु करते, त्या मांजरीवर गुरगुरते कारण तिला वाटते दुसरी मांजर आहे. त्यामुळे तुम्हाला लबाड कोल्ह्याचं माहिती असेल, लबाड कोल्ह्याची गोष्ट, जर सिंह आलेला असतो त्याला खायला, मग लबाड तो कोल्हा की लांडगा काहीतरी आहे गोष्टीमध्ये, तो सांगते महाराज तुम्ही मला खाणार, परंतु ह्या जंगलात काय झालेलं आहे, तुमच्यासारखा दुसरा राजा आलेला आहे, तो तुमचं वर्चस्व घेऊ पाहतो आहे. मग सिंह म्हणतो अरे मी राजा असतान दुसरा राजा कोण आला, बघा त्या विहिरीत लपलाय तो. मग सिंह जातो विहिरीकडे, विहिरीतल्या पाणी स्वच्छ पाणी असतं, स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब दिसतं. तुम्ही पण पहा विहिरीमध्ये गावी गेलात की विहिरीमध्ये सावका सांभाळून मोठे बरोबर असताना वाकून पाहिलं तर तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल, तर त्या सिंहाला प्रतिबिंब दिसतं.
त्याला वाटतं अरे दुसरा सिंह आला, तो सिंह ओरडतो, तो आतल्या सिंहाकडनं पण तसाच आवाज येतो, त्याला वाटतो तो ओरडला आणि त्याला मारायला सिंह विहिरीमध्ये उडी मारतो, बरोबर ना। म्हणजे प्रतिमा जी आहे त्या प्रतिमेमुळे काय झाला, त्या सिंहाचा घात झाला, त्या पाण्यात त्याचीच प्रतिमा दिसते हे त्याला कळलं नाही सायन्स, बरोबर ना। तर अशा प्रकारे प्रतिमा तयार होते, पहा प्रतिमा कशी दिसते, बघा इथे तुम्हाला दाखवले। आता या ठिकाणी बघा ह्या काचेतून स्पष्ट दिसत नाहीये, दिसते ना काहीतरी आहे पण क्लिअर दिसत नाही, म्हणजे सगळ्यामधूनच तुम्हाला क्लिअर इमेज दिसेल असं नाही। काचेच्या तावदानातून, तावदान म्हणजे खिडकीच्या काचा असतात ना, त्यातनं फुसट प्रतिमा दिसते, अगदी क्लिअर दिसत नाही। जशा गाडीच्या असतात काचा, गाडीची जर अशी म्हणजे प्लेन काच असेल एकदम, म्हणजे आपली जी चष्म्याची काच असते नाही का, तशी असेल तर दिसेल, परंतु काळी काच असेल तर गाडीच्या आतमध्ये कोण बसले आपल्याला दिसत नाही पा, बरोबर ना। तर तसं हे आहे। आता हे बघा हे काय, ते सनमाईक घेतलंय किंवा मी लाकूड घेतलंय, तर त्याच्यातून तुम्हाला प्रतिमा दिसेल का, त्याच्यातून अजिबात तुम्हाला प्रतिमा दिसणार नाही। When you see your face in a mirror, right reflected from your face, fall on the mirror and then reflected back again. That is why we see our image. मग ह्या लाकडाच्या पृष्ठभागावरून जर रिफ्लेक्ट झालीच नाही तर तुम्हाला तुमचं चित्र दिसणार नाही। इन ए ग्लास पेन, जे ग्लास पेन म्हणजेच काचेचे तावदान, वी कॅन सी समवॉट फेंटेड इमेज अँड नो इमेज विल बी सीन फ्रॉम द वुडन सरफेस। लाकडातून तुम्हाला इमेज दिसणार नाही, काही लाकडू किंवा काही काळा एखादा पुट्टा आहे किंवा काही, की म्हणजे प्रकाशाचं परावर्तन झालं पाहिजे ना, लाईट त्यावर पडून, वस्तूकडून येणारं लाईट त्यावर पडून रिफ्लेक्ट झाली पाहिजे। तर वस्तू म्हणजे तुमचा चेहरा आहे ना, तुमच्या चेहऱ्यावर आलेला लाईट तुमच्या त्या समोरच्या वस्तूवर पडून पुन्हा रिफ्लेक्ट झाला पाहिजे, रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित झाला पाहिजे, तरच तुम्हाला इमेज दिसेल, बरोबर। मग इमेज कुठे कुठे दिसते पहा, हंस पक्षी पाण्यात बसल्या, तर तुम्हाला मगाशी मी सिंहाची गोष्ट सांगितली, तर पाण्यामध्ये दिसतं, स्टीलचं चकचकीत ताट असेल तर त्यातून दिसतं, नवीन पृष्ठभाग असतो ना, तर मी अशा वस्तूमधून गुळगुळीत व चकचकीत खडबडीत पृष्ठभागावरून तुम्हाला मी यावरून कळलं की नाही, की खडबडीत पृष्ठभाग असेल लाकडासारखा किंवा काच जर प्लेन नसेल, काच म्हणजे कशी पाहिजे, रंगहीन काच पाहिजे, कारण पाण्यासारखी चष्म्याच्या काचेसारखी, तर ती काच जी आहे जे काचेतून काचेतून तुम्हाला प्रतिमा नाही दिसत, आरसा कळलं, तर जी आहे गुळगुळीत काच जी आहे पृष्ठभाग तिच्यातून तुम्हाला प्रतिमा दिसते, पण जी असं रफ असेल त्यातून दिसणार नाही। वी कॅन सी युअर इमेजेस इन सर्फेसेस सच अ न्यू स्टील डिश, ग्लोजी ग्रॅनाइट क्लॅडिंग ऑफ वॉल, द स्टील वॉटर इन अ लेक, जे संत पाणी असतं त्यातून आपल्याला आपली प्रतिमा दिसते। आता प्रतिमेचं स्वरूप, इमेज कशी असते, काही गुणधर्म आहेत इमेजेसचे। बघा ह्या चित्रामध्ये जी मुलगी आहे ती पाहते, अगं मी तिने मान हलवून पाहते मी कशी दिसते, तर तिने जरी मान हलवली समोर आरशासमोर उभी आहे ती है ना, तर तसेच तिची मान तिच्याप्रमाणे हलते आहे की अला महान लहान मोठी होत नाहीये, बरोबर ना। त्यानंतर काय आहे की हा मुलगा ब्रश करतोय, बघा लहान मुलगा आहे तुमच्यासारखा आरशात बघून ब्रश करतो आहे, तो मुलगा जेवढा आहे तेवढाच तो दिसतोय। पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, ब्रश त्याच्या उजव्या हातात आहे परंतु इथे डाव्या बाजूला दिसते, बरोबर, हे एक महत्वाचा गुणधर्म। अजून एक, इथे हे चित्र दाखवलं आहे आरशासमोर आहे, जेवढ्या अंतरावर हे चित्र आहे तेवढ्याच अंतरावर प्रतिमा दिसते बघा, बरोबर। म्हणजे इथे ह्यावरून आपल्याला तीन गुणधर्म मिळाले, किती गुणधर्म मिळाले, तीन गुणधर्म। पहिलं, ती मुलगी जेवढी होती तेवढीच दिसली, म्हणजे प्रतिमा जेवढी वस्तू असते जेवढ्या आकाराची, साईज ऑफ एन इमेज इज सेम एज दॅट ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू जेवढ्या आकाराची असेल तेवढ्याच आकाराची प्रतिमा दिसते। फक्त महत्वाचं काय होतं, बाजूंची अदलाबदल होते, डाव्या हातात उजव्या हातातलं ब्रश डाव्या हातात दिसलं म्हणजे प्रतिमेच्या मूळ डाव्या आणि उजव्या बाजूंची अदलाबदल होते। द लेफ्ट अँड राईट साइड्स ऑफ अन ओरिजिनल ऑब्जेक्ट अपियर टू बी एक्सचेंज इन द मिरर, ही मिरर इमेज, वस्तू जितक्या अंतरावर आहे तितक्याच अंतरावर काय असते, प्रतिमा असते। द इमेज इज एज फार बिहाइंड द मिरर एज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट, जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्या अंतरावरच तुम्हाला काय दिसते, प्रतिमा दिसते। हे तीन प्रतिमेचे
गुणधर्म आहे. नंतर पाहणार आपण पिनहोल कॅमेरा. पिनहोल कॅमेरा म्हणजे काय माहिती का, हा एक म्हणजे असं आहे की कॅमेरा सारखा कॅमेरा आहे की जो तुम्ही बनवू शकता आणि हा जो कॅमेरा आहे त्यातून तुम्हाला प्रतिमा दिसते पण ती प्रतिमा उलट दिसते. तर काय असतं यामध्ये, एक तुम्ही बॉक्स घ्यायचा आणि त्या बॉक्सच्या एका पृष्ठावर किंवा बॅडमिंटनच्या फुलांचा डब्बा असतो बघा, बॅडमिंटनचे फुलं मिळतात रॅकेट, तर त्याच्या एका बाजूला झाकण काढायचं आणि त्याला असा हा जो दाखवलाय ह्याप्रमाणे पांढरा पातळ जो कागद असतो आपण बटर पेपर म्हणतो ना तसा लावायचा आणि दुसऱ्या बाजूचं त्याचं जे झाकण आहे बंद झाकण बंद बाजू जी असते त्या ठिकाणी बारीक छिद्र पाडा. काय पाडायचं, बारीक छिद्र पाडायचं. आणि नंतर बघा या ठिकाणी हा पिनहोल, हा एक पिनहोल आहे, पिनहोल म्हणून त्याला पिनहोल म्हणतात. बारीक आपण छिद्र पाडतो सुईप्रमाणे, पिन म्हणजे सुई. आणि इथे आहे हा सफेद पडदा. ठीक आहे, आता ही वस्तू जी आहे ही आहे वस्तू. इथे ही मुलगा उभा आहे, तो जो आहे तो या ठिकाणी तुम्ही मागून या पडद्यातून पाहिलं, या सफेद पडद्यातून त्याच्यावर प्रकाश पडला पाहिजे त्या मुलावर, किंवा आपण एखादी मेणबत्ती ठेवायची पाया चित्र तुम्हाला दिसत असेल तर त्या वस्तूची प्रतिमा ह्या मागचा जो बटर पेपर आहे त्याच्यावर तुम्ही पाहिलं असता तुम्हाला ती काय दिसेल, प्रतिमा दिसते. पण ती प्रतिमा ज्योतीची प्रतिमा, बघा मेणबत्ती मधून ज्योतीची प्रतिमा उलट दिसत आहे. दिसते तुम्हाला, इथे ही मेणबत्ती आहे, इथे हा छोटा छिद्र आहे आणि या छिद्रातून ह्या मेणबत्तीची ती प्रतिमा इथे ह्या हा जो बटर पेपर त्याच्यावर पडलेली आहे आणि मागून मी पाहिलं तर मला ती प्रतिमा उलट दिसते. ते उलट का दिसते माहितीये का, त्याचा आपल्याला डिटेल अभ्यास आपण पुढे वरच्या इयत्तामध्ये करणार आहोत. फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगते की ज्योती इथे बघा दोन किरण बघा या छिद्रातून गेले, तर हा ज्योतीकडून गेलेला किरण हा खाली गेलाय बघा आणि हे जे मेणबत्ती तळ आहे तिथून गेलेला किरण वरती गेलाय, तर मी मेणबत्ती तळ वरती जातो आणि ज्योत काय येते खाली जाते. तर पिनहोल कॅमेरा जो आहे त्या कॅमेरातून आपल्याला आपल्या कोणत्याही वस्तूची उलटी प्रतिमा मिळते. पुढे आपण आता एक महत्वाचा भाग पाहणार आहोत, पारदर्शक अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक हे शब्द काय आहेत. मानो बघा तुम्ही वर्गात बसलेले असता, समोर बाई शिकवत असतात, तुम्हाला तुमच्या बाई दिसतात आणि बाईंना तुम्ही दिसता, तुमच्या घरातील सुद्धा प्रत्येक वस्तू तुम्हाला दिसते कारण तुमच्यामध्ये आणि त्या वस्तूमध्ये हवा आहे. काय आहे, हवा आहे आणि म्हणून तुम्हाला सर्व स्वच्छ क्लिअर दिसतं. जे चष्मे लावतात त्यांना सुद्धा समोरचं क्लिअर दिसतं, बरोबर. एखादी काच घ्या साधी, तुम्हाला मग अशीच उदाहरण मी दिलं होतं, गाडीची जे प्लेन काच असेल त्यातून आपल्याला आतलं दिसतं, पण अशी जर समजा काळी काच वगैरे असेल तर थोडीशी आपल्याला प्रतिमा दिसते त्यामध्ये बाहेरून पाहिलं तर. पण जी काळी अगदी प्लेन काच असेल तर आतला माणूस पण दिसतो आपल्याला, ड्रायव्हर वगैरे. पण तुम्ही बटर पेपर घ्या किंवा एखाद्या कागदाला मेन कागद म्हणतात, मेन कागदाला पूर्ण लावायचं, किंवा एखादी सफेद काच असते बघा खिडक्यांना वगैरे काचा असतात ती काच घ्या, त्यातून तुम्हाला थोडस दिसेल. मग हा मुलगा बघतोय, थोडासा मुलाचा चेहरा दिसतो पण स्पष्ट दिसत नाही. आणि तुम्ही एखादा पुठ्ठा घ्या किंवा वहीचा जाड कागद घ्या, कार्ड पेपर घ्या, त्यातून मात्र काहीच दिसत नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर धरलेल्या वस्तूतून पलीकडची वस्तू, तुमच्या पलीकडची वस्तू म्हणजे तुमच्या घरामध्ये म्हटलेली घरातली एखादी व्यक्ती, घरामध्ये एखादं ठेवलेलं तुमचं टीव्हीवर जो तुम्ही चित्र पाहतात ते तुम्हाला का दिसतंय, कारण तुमच्यामध्ये आणि टीव्हीमध्ये हवा आहे, तुमच्यामध्ये आणि बाईंमध्ये हवा आहे की जी हवा हवेतून तुम्हाला सगळं स्पष्ट स्वच्छ दिसत आहे. जसं या मुलाने डोळ्यासमोर हा प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे, प्लॅस्टिकचा प्लेन कागद असतो बघा है ना, तर तसं वस्तू बघा पॅक करून ज्यामध्ये मिळतात तर त्यातून वस्तू आपल्याला स्वच्छ दिसते आणि मग असे प्लॅस्टिकच्या कागद मध्ये काय केलेली असते, रॅप केलेली असते. तसे प्रकारचे तीन प्रकारचे पदार्थ असतात. इथेच पहा ही तीन खिडक्या दाखवल्या, इथे ही साधी एकदम काच आहे, इथे ही फ्रॉस्टेड ग्लास म्हणतात सफेद ग्लास म्हणतात ना ती ग्लास आहे आणि इथे हा पुठ्ठा लावलाय समजा. आणि हे हरिण कसं बघा तिघांमधून दिसतंय, याच्यातून क्लिअर दिसतंय. मग ज्यामधून तुम्हाला क्लिअर दिसतंय तो पारदर्शक पदार्थ. का दिसतंय क्लिअर, कारण
वस्तूवर तो जो प्रकाश पडत आहे ना तो प्रकाश आरपार तुमच्या डोळ्यापर्यंत येतो आहे, म्हणजे प्रकाश त्या वस्तूतून पार जात आहे, आरपार जात आहे। आपण मागील भागात पाहिलं वस्तू का दिसते, वस्तूवर पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत आला पाहिजे। आता ही काच आहे इथे, म्हणजे काचेतून तो प्रकाश आलाय तुमच्या डोळ्यापर्यंत, म्हणून हरिण तुम्हाला सॉरी जिराफ तुम्हाला क्लियर दिसत आहे, हे गवत पण दिसत आहे। तर अशा वस्तूंना म्हणतात पारदर्शक पदार्थ। आणि दुसऱ्या चित्रात तुम्हाला दिसतोय जिराफाचं भाग पण क्लियर दिसत नाही, जसं ह्या मुलाचा चेहरा बघ क्लियर दिसत नाहीये, म्हणजे थोडासा प्रकाश जातो, काही प्रमाणात प्रकाश आरपार जातो त्या वस्तू, त्यामुळे त्यांना म्हणतात अर्ध पारदर्शक पदार्थ। आणि ज्याच्यातून काहीच दिसत नाहीये बघा या खिडकीतून ह्या अर्ध ह्या तिसऱ्या भागातून, त्याला म्हणतात अपारदर्शक। काय म्हणतात? अपारदर्शक। बाया ठिकाणी पारदर्शक, अर्ध पारदर्शक, अपारदर्शक। इंग्रजीमध्ये त्या वर्ड्स आहेत ट्रान्सपरंट, आपण म्हणतो ट्रान्सपरंट पेपर, म्हणजे ज्यातून आरपार सगळं दिसतं। रंगीत जिलेटिन पेपर पण असतात बघा बाळांनो, आपण बल्बला वगैरे लागतो आतली बल्बची लाईट दिसते, तुमची हे गॉगल असतात गॉगलच्या काचा असतात निळ्या वगैरे, त्यातून क्लिअर दिसतं काचेतून, फक्त काचेचा रंग जो आहे त्या रंगाप्रमाणे दिसतं, बरोबर ना। पारदर्शक ज्यांच्यातून थोडं दिसतं ते अर्ध पारदर्शक ट्रान्सलुसंट, आणि अपारदर्शक म्हणजे ओपेक। पाहूया आपण आता बघा या ठिकाणी, इथे ही टॉर्च आहे आणि टॉर्च मधून पडणारा प्रकाश नीट पहा। आता पुन्हा आपण पाहूया, पहिला बघा प्रकाश आरपार जातो आहे, दुसरा थोडा जातो, तिसरा अजिबात जात नाही, म्हणजे पहिलं जे आहे पुन्हा पहिला आला की पाहूया आपण। हा हे ट्रान्सपरंट, हे ट्रान्सलुसंट आणि ओपेक, म्हणजे यातून अजिबात प्रकाश त्या पलीकडे जात नाही। कोणते पदार्थ आहेत? पहिल्यामध्ये काय आहे बघा, काच आहे, दुसऱ्यामध्ये पातळ कागद आहे आणि बॉल आहे, कळलं ना। म्हणजे बॉल मधून प्रकाश फक्त बॉलच्या समोरच पडत आहे, पुढे पलीकडे जात नाही। तुम्ही आता लक्षात घ्या, म्हणून पृथ्वीचं बघा हे चित्र दाखवलेलं बघा तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी, पृथ्वीच्या ज्या भागावर प्रकाश पडला, आता आपल्याकडे समजा उजेड असेल तर आपला पृथ्वीचा जो गोल आहे ज्या ज्या अर्धगोलावर आपल्या अर्धगोलावर आपल्या किंवा आपला भारत देश ज्या बाजूला आहे तिथे प्रकाश पडला की आपल्याकडे प्रकाश असतो सूर्याचा प्रकाश। आणि पृथ्वी अपारदर्शक आहे, एवढा मोठा गोल आहे ना पृथ्वीचा, त्या पलीकडे प्रकाश नाही जात ह्या बॉल प्रमाणे। आणि त्या म्हणजे उरलेला अर्धगोल जो असतील पृथ्वीचा, तिथे ते देश आहेत तिथे काळोख असतो। आणि जेव्हा पृथ्वी फिरते पुन्हा, मग त्या बाजूचे भाग आहेत जे देश आहेत त्यांच्यावर प्रकाश पडतो सूर्याचा, आपण मागच्या भागाला जातो आणि आपण अंधारात जातो, कळलं तुम्हाला। म्हणजे आपली पृथ्वी कशी आहे? ओपेक, म्हणजे अपारदर्शक आहे। पाया ठिकाणी उदाहरण पाहूया आपण, ट्रान्सपरंट पदार्थ कोणते? आपला डोळा, बरोबर ना। नंतर डोळ्यामध्ये बघा लेन्स घालतात, चष्मा तर आहे, चष्म्याची काच पण या ठिकाणी दाखवलंय, चष्म्याची काच, त्यानंतर आपण लेन्स असतात बघा, लेन्स मध्ये आपण लेन्स बघतो या ठिकाणी, या खिडकीची हा काच बघा प्लेन काच आहे, तर पूर्ण हिरवगार दिसत आहे। डोळ्यामध्ये जी लेन्स घालतात ती लेन्स माहिती आहे तुम्हाला, एक पातळ काच असते ती, ज्यांना चष्मा लावायला आवडत नाही ती त्याच नंबरची लेन्स लावतात, तर ती पारदर्शक आहे। हे ग्लास बघा, ग्लासमध्ये कोणतं ग्लास? काचेचा ग्लास। काचेच्या ग्लासमध्ये आपण पाणी ठेवलं तर आणि किंवा आपण त्यामध्ये रंगीत पाणी आहे किंवा बर्फ आहे किंवा फालुदा आहे नाही का आईस्क्रीम आहे तर आपल्याला दिसतं। आणि त्या ग्लासमधलं पाणी जे आहे पाणी पण पारदर्शक आहे, पाण्यातून पण आपल्याला पाणी, ग्लासात पाणी आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये काहीतरी टाका, नाणं टाका, दगड टाका, आपल्याला दिसतो की नाही तो दगड, याचा अर्थ पाणी काय आहे? पारदर्शक आहे। बघा या ठिकाणी विंडो आणि स्कूल बस, शाळेच्या खिडक्या ज्या असतात ना खिडक्या, त्या काचा साध्या असतात। एक क्लिअर एम्प्टी ग्लास, एक क्लिअर विंडो पेन, क्लिअर विंडो पेन म्हणजे काचेची तावदानं, क्लिअर एक क्लिअर काच म्हणजे साधी काच, लेन्सेस ऑफ आय ग्लासेस, आय ग्लासेस म्हणजे आपल्या चष्म्याच्या काचा, क्लिअर प्लॅस्टिक रॅप, प्लॅस्टिकचं क्लिअर प्लॅस्टिक रॅप, प्लॅस्टिकचं पातळ असतं ना ते, ग्लास आणि क्लॉक, घड्याळाची काच, हँड लेन्स, लेन्स असते ना भिंग आपण बघतो बघा ज्याच्या चित्र मोठं लहान दिसतं ते, कलर्ड ग्लास म्हणजे रंगीत काचा गॉगलच्या वगैरे, त्यातूनही आपल्याला दिसतं उलट रंगीत दिसतं। ऑल दीज आर ट्रान्सपरंट, ज्यांना ट्रान्सपरंट म्हणायचं, बिकॉज वी कॅन सी थ्रू देम, बिकॉज लाईट पासेस थ्रू देम, इच ऑफ देम, त्यांच्यातून लाईट आरपार जाते। दुसरं ट्रान्सलुसंट, ट्रान्सलुसंट मीन्स वॉट?
ट्रांसल्यूशन अलाउ सम लाइट टू पास बट द लाइट कॅनॉट बी क्लिअरली सीन, पूर्ण क्लिअर दिसत नाही, बरोबर ना. टिश्यू पेपर असतो पातळ किंवा बटर पेपर असतो बघा, माहिती आहे तुम्हाला, तर त्याने चित्र काढतात बघा, चित्र छापून काढता येतं. मेन कागद वॅक्स पेपर, टिंटेड कार विंडोज का ह्या म्हणजे गाड्यांच्या अशा ज्या काचा असतात त्याच्यातून प्रतिमा दिसते कधी कधी, क्लिअर दिसत नाही. फ्रॉस्टेड ग्लास म्हणजे सफेद काच, खिडक्यांना वगैरे सफेद काचा असतात त्याच्यातून आपल्याला क्लिअर दिसत नाही. ढग, ढगातून सुद्धा क्लिअर दिसत नाही. हे काय सगळे ट्रान्सल्युसंट. आणि नेक्स्ट ओपेक, ओपेक म्हणजे ज्यातून अजिबात दिसत नाही. हेवी वेट पेपर म्हणजे असा खोका आहे, कार्डबोर्ड, पुठ्ठा, जाड. हेवी वेट पेपर म्हणजे आपला कार्ड पेपर असतो ना तसा, अल्युमिनियम फॉइल आहे, आरसा आहे. आरसा बघा ऑपेक आहे, लक्षात ठेवा. आरशामध्ये प्रतिमा दिसते, राईट, रिफ्लेक्ट होल, पण आरसा पारदर्शक नाही आहे, पलीकडचं नाही दिसत. मिरर इज अ ओपेक ऑब्जेक्ट, लक्षात ठेवा. विटा, बिल्डिंग्स वगैरे, युअर आयलिड्स, आपल्या डोळ्याचे जे हे आहे ना पापणे जे आहेत, आपले हात, आपण डोळ्यावर हात धरलं की आपल्याला पलीकडचं नाही दिसत. आपली वह्या, पुस्तकं, ऑल दीज आर ओपेक बिकॉज लाईट कॅनॉट पास थ्रू देम एट ऑल. मग असे जे पदार्थ आहेत ज्यांच्यातून लाईट पास होत नाही, दे कास्ट ए शॅडो. ते काय फॉर्म करतात? शॅडो. शॅडो म्हणजेच काय? छाया, सावली. त्यांच्यापासून काय मिळते? सावली मिळते. आपण पाहणार आहोत पुढे सावली कशी निर्माण होते. हे बघा, या ठिकाणी पारदर्शक आणि अपारदर्शक, ज्यातून प्रकाश जातो ते पारदर्शक ट्रान्सपरंट, आणि ज्यातून अजिबात जात नाही ते अपारदर्शक ओपेक, आणि काही प्रमाणात जातो ते काय आहेत? अर्ध पारदर्शक आहेत, ट्रान्सल्युसंट. आता आपण पाहणार छाया निर्मिती. पहा बाळांनो, लाईट गेली की आपण मेणबत्ती लावतो. कधी समजा आपल्याला ते चार्जिंग लाईट वगैरे नसेल तर मेणबत्ती लावतो, नाही का? मेणबत्तीचं बेस्ट एक्झाम्पल. आणि आपण आपल्या अशा हातांचे भिंती जवळ धरतो, मेणबत्ती जिथे आहे तिच्या समोर, म्हणजे भिंत आणि मेणबत्ती याच्यामध्ये आपण काय करतो, असे वेगवेगळे हातवारे करतो की ज्याच्यामुळे तशा बघा प्राण्यांच्या पक्ष्यांचे वेगवेगळे आकार तयार होतात. काय तयार होतात? इथे बघा, बैलाचा आकार झालाय, लांडग्याचा झालाय, इथे सशाचा झालाय, एलिफंट झाला आहे, असे वेगवेगळे आकार तयार होतात. इथे बघा, ह्या माणसाने अशी बोटं अरेंज केली आहेत की त्यामुळे त्याला काय ते कुत्र्याचं हे झालंय, त्या कुत्र्याचं चित्र तयार झालंय, पपेट म्हणतात त्यांना. कळलं? मग हे काय आहे? खालच्या चित्रामध्ये बघा, हातांच्या वेगवेगळ्या वेगवेगळे हाताचे बोटं एकत्र करून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार होतात. हे काय आहे? आता आपण काय पाहिलं मागच्या चित्रामध्ये? ओपेक, ओपेक वस्तू ज्या आहेत, आपला हात ओपेक आहे, अपारदर्शक आहे. अपारदर्शक वस्तू काय करतात? आता हा हात काय करतो? प्रकाश त्याच्यातून जात नाही, बरोबर ना. ज्यांच्यातून प्रकाश जात नाही त्यांना ओपेक म्हटलं आपण. मग अशी वस्तू काय करते? समजा त्या ठिकाणी मेणबत्ती आहे तर प्रकाश हा हात अडवतो. हा हात काय करतो? प्रकाश अडवतो, पलीकडे जात नाही. तुमच्या चष्म्याच्या काचेतून पलीकडे जातो, तर तुमच्या चष्म्याच्या काचेची सावली नाही पडणार. तर तुमचा हात प्रकाश अडवतो आणि त्यामुळे हाताचा जो मागचा भाग आहे ना त्याची काय पडते? भिंतीवर सावली पडते. काय पडते? सावली पडते. आणि त्यालाच म्हणतात छाया, शॅडो. तर कोणामुळे पडली? प्रकाश सरळ रेषेत जातो. आपण शिकलो बघा मागील व्हिडिओमध्ये, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. पण ह्या प्रकाशाच्या मार्गामध्ये अशी अपारदर्शक वस्तू आली की त्यातून प्रकाश जात नाही आणि त्यामुळे काय होतं? त्या वस्तूच्या पलीकडे त्या वस्तूची सावली पडते. त्यालाच वस्तूची छाया असे म्हणतात. कळलं तुम्हाला छाया म्हणजे काय? बघा कशी सावली पडते, दाखवलंय बघा मी इथे. हे ओपेक ऑब्जेक्ट आहे, मूळ लाकूड आहे, है ना. आणि हा मुलगा त्याच्यावर बॅटरीचा झोत मारत आहे, परंतु बघा इथे मागे गेलाय का प्रकाश? नाही गेला, बरोबर ना. आणि त्यामुळे ह्या हे जे मूळ आहे ह्याच्या आकाराची सावली ते खाली मिळाले बघा. दिसते तुम्हाला? ही आहे ह्या लाकडाची सावली. हे बघा, असं आपण हाताचं करतो की नाही, हाताने हाताचे वेगवेगळे आपण आकार दाखवतो आणि ते आकार हे म्हणजे नथिंग बट काय आहे? शॅडो फॉर्मेशन आहे. वरती पण तुम्हाला इथे ह्या सगळ्या स्लाईडवर चित्र दिसत आहे,
हे बोटं हलवली जात आहेत आणि ते ससा तयार होत आहे तुम्हाला दिसत असेल. बघा काय केलं ह्या मुलाने, या मुलाने टॉर्चची मुलगी उभी आहे आणि तिच्या अंगावर काय मारलंय, टॉर्च मारलं, टॉर्चचा प्रकाश मारलेला आहे. तो प्रकाश तिच्यातून पलीकडे जात नाही आणि त्यामुळे लक्षात ठेवा, ज्या बाजूला टॉर्च आहे त्या बाजूला नाही, उलट बाजूला असलेल्या भिंतीवर त्या मुलीची सावली मिळालेली आहे. एखाद्या अपारदर्शक वस्तूने प्रकाश अडवला की त्या वस्तूची सावली पडते. इफ एन ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑपेक ऑब्जेक्ट, कुठलं ऑब्जेक्ट, ऑपेक ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट सोर्स, लाईट डज नॉट पास थ्रू इट अँड लाईट रीच ए वॉल ऑर एनी अदर सर्फेस ऑन द अदर साइड ऑब्जेक्ट अँड दॅट सर्फेस रिमेन्स डार्क अँड दिस डार्क पार्ट इज कॉल्ड अ शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट, सावली असे म्हणतात. मग ते सावली कशी पडते त्यासाठी तुम्ही काय करायचं, एखाद्या मित्राला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये उभं करा आणि तुम्हाला सावली कशी पडते त्याचा अंदाज येईल. मग त्या ठिकाणी काय, इथे एक माणूस उभा आहे, हा मुलगा त्याच्या अंगावर प्रकाश पाडत आहे आणि त्या मुलाची, एखाद्या माणसाची सावली बघा, थोडीशी मोठी सावली मागच्या बाजूला पडलेली आहे. बरोबर, म्हणजे सावली कशी पडणार, छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्रोत, प्रकाश कशापासून येत आहे, ती वस्तू कोणापासून, जी ऑपेक ऑब्जेक्ट जे आहे ना, अपारदर्शक वस्तू, आता माणूस म्हणजे अपारदर्शक आहे ना, आणि पडदा यांच्यामधील अंतरावर आणि दिशेवर अवलंबून आहे. बघा आता तोच माणूस इथे त्याची सावली बघा आणि हा माणूस आता त्या जवळ आलाय, बरोबर ना, तो मुलगा तिथेच उभा आहे आणि तो माणूस जवळ आलाय तर त्याची सावली मोठी झाली. बघा झाली की नाही मोठी, म्हणजे प्रकाशाचा स्रोत आणि हे ऑब्जेक्ट ना, ही वस्तू आहे ना, मुलगा हा माणूस, यांच्यामध्ये अंतर कमी असेल तर मोठी सावली दिसत आहे. बरोबर ना, इफ ऑब्जेक्ट विल मूव क्लोजर टू द लाईट शॅडो बिकम बिगर अँड इफ ऑब्जेक्ट विल मूव अवे, जर हा माणूस दूर दूर गेला शॅडो बिकम स्मॉलर. कळलं तुम्हाला, म्हणजे जर पडद्या जवळ गेला तर काय होणार आहे, शॅडो स्मॉलर आणि तो जवळ आला तर शॅडो मोठी होणार आहे. अजून काय शॅडोच्या बाबतीमध्ये, सकाळी आणि संध्याकाळी सावली कशी मिळते बघा. हा काय, समजा हा मावळतीचा सूर्य आहे, समजा संध्याकाळ, संध्याकाळ झालेली आहे म्हणजे असं तांबडं असतं ते, म्हणजे संध्याकाळ नाही का, आणि ह्या माणसाची बघा लांब सावली आहे, बघा दिसते, अशीच लांब सावली सकाळी असते. शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट फॉर्म ड्यू टू सनलाईट इज लॉंग, लॉंग म्हणजे मोठी, कधी असते, इन द मॉर्निंग आणि इन इव्हनिंग, सकाळी आणि संध्याकाळी लांब असते आणि दुपारची मात्र लहान असते. दुपारची सावली कशी असते, लांब असते. बघा आता हे बघा, दिसतंय तुम्हाला सावली कशी आहे, बघा लांब आहे त्याची, कळलं ना सावली, आणि दुपारची जी असते ती लहान असते, बघा ह्या चित्रावरून दिसेल. बघा हे इव्हनिंग आहे, सॉरी ईस्ट आणि वेस्ट आहे, बरोबर, टायमिंग बघा, वरती टाइम सकाळी 7 लांब आहे, 9 जरा लहान झाली, 1 2 बघा दोन टायमिंग अजून लहान, 1 बघा लहान आहे, सकाळी 7 लांब आहे, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ सावली लांब असते. दुपारी तुम्ही चालताना बघायचं, 12 तर सावली अजिबात नसते, कारण सूर्य डोक्यावर असतो ना, ती सावली अगदी आपल्या पायाखाली असते, मग 1-2 वगैरे पाहिलं असं छोटी सावली असेल. जसे संध्याकाळ होईल सावलीचा आकार परत वाढत जातो. सूर्य तबकडी, सन डायल, काय हे सन डायल, एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा, म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये सावली कशी पडते एखाद्या वस्तूची आणि तिची दिशा, यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण आहे सावलीच्या साह्याने. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, जेव्हा पूर्वीच्या काळी अगदी घड्याळं होती, पण सगळ्यांकडे जुन्या गावच्या लोकांकडे वगैरे घड्याळं नसतात ना, मग ही अंगणामध्ये समजा उभ्या राहिल्या आहेत, अंगणामध्ये गावच्या स्त्रिया काम करत असतील ना, तर सावली कुठे पडली आहे, तिथे जे असतात ना विटा असते अंगणाला, बॉर्डर असते, मग ते सावली कुठे पडले, त्याच्यावरून किती वाजले ते सांगतात. अमुक एक ठिकाणी सावली पडली आहे, हां आता 12 असणार, आता संध्याकाळ 4 असणार, असं असायचं. आणि अजूनही तसं आहे, पण आता आपण घड्याळांचा वापर करतो, खरं ना. तसं सूर्य तबकडीमध्ये काय आहे, एक काठी पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून त्या काठीची छाया दिवसभरात वेगवेगळ्या वेळी तबकडीवर कुठे पडते, त्या सूर्य तबकडीवर, आणि त्यावरून जे कालमापन केलेलं आहे. आणि सर्वात मोठी सूर्य तबकडी नवी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी आहे. कळलं तुम्हाला.
आता हे काय आहे? हे तर तुम्हाला माहिती असेल बाळांनो, रेनबो, इंद्रधनुष्य। पावसामध्ये जेव्हा ऊन पडतं त्यावेळेला सूर्याच्या विरुद्ध बाजूच्या दिशेवर तुम्हाला हे इंद्रधनुष्य दिसतं। पाहिलं तुम्ही कोणी? हे इंद्रधनुष्य काय आहे? हा आपला सूर्यप्रकाशच आहे। सूर्यप्रकाश म्हणजे पावसामध्ये जेव्हा ऊन पडतं म्हणजेच काय, हे पावसाचे जे थेंब आहेत ना, त्या थेंबावरून सूर्यप्रकाशाचं प्रकाश जे आहे ना, सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये जे रंग आहेत ते मोकळे होतात म्हणूया सोप्या भाषेमध्ये आपण। काय म्हणूया आपण? किंवा स्कॅटरिंग। स्कॅटरिंग म्हणजे तुम्हाला तो शब्द जरा कठीण आहे मोठ्याने, की सूर्यप्रकाश पसरतो असा, आणि त्याच्यामधले रंग वेगवेगळे होतात। हे लोलक म्हणणं आहे। लोलक म्हणजे प्रिझम, तुमच्या शाळांमध्ये असतं। तर अशा प्रकारे सूर्याचं किरण पडलं ना, कुठलाही व्हाईट लाईट, सूर्याचा सफेद प्रकाश आहे ना, तो पडला ना की ही काच काय करते, तसंच पावसाळ्यामध्ये पाणी करतं, ह्या काचेप्रमाणे काम करतं। सूर्यप्रकाशामध्ये जे सात रंग आहेत ना, त्यांना वेगवेगळं करते। काय करते? वेगवेगळं करतं। आणि त्या वेगवेगळ्या करण्यामुळे सूर्यप्रकाशामध्ये असलेले सात रंगांचा जो आपल्याला नैसर्गिक पट्टा दिसतो त्याला आपण काय म्हणतो? इंद्रधनुष्य असे म्हणतो। कळलं? आणि ह्याचा जो शोध लावला, याचा जो डिटेल अभ्यास केला, हे आपले भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन। ही वॉज नोन फॉर हिज ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन द फील्ड ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट। म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचं विकिरण, याबद्दलचा रमन इफेक्ट हा जो त्यांनी अभ्यास केला आणि जो प्रबंध त्यांनी लिहिला त्याबद्दल त्यांना 28 फेब्रुवारी हा जो दिवशी त्यांना तो भारतरत्न दिला गेला आणि त्या दिवशी त्याने शोध लावला आणि तो दिवस 28 फेब्रुवारी आपण काय म्हणतो? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो। कळलं ना? त्यांच्या स्मरणार्थ मग त्यांनी जो शोध लावला स्कॅटरिंग ऑफ लाईट 1887 सालापासून 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। अँड ही वॉज द फर्स्ट इंडियन टू विन नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930। या महत्वपूर्ण शोधाबद्दल त्यांना 1930 काय दिलं गेलं? नोबेल प्राईज देण्यात आलं, नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला। ठीक आहे? तर बघा, हे सात रंग तुम्ही सुद्धा तयार करू शकता सूर्यप्रकाशाचे। कसे काय करणार तुम्ही? सीडी असते बघा, आता हल्ली गाणी वगैरे सगळी वायफाय वगैरे लागतात, तरी पण काही लोकांच्या घरी सीडी असतील, सीडी असते बघा, कॅसेट डिस्क। त्या कॅसेट डिस्कवर काय करायचं? अशा प्रकारे सात रंग रंगवायचे, भाग करायचे, आणि आपले जो रंग असत की नाही वॉटर कलर, असे सात भाग, सात रंग जे आहेत ते रंगांचा तुम्हाला क्रम पण माहित असेल। सूर्यप्रकाशाच्या इंद्रधनुष्यामध्ये रंग जे असतात त्यांचा क्रम असा आहे, ता ना पी ही नी पा जा, म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा। पारवा म्हणजे काय म्हणू आपण तो, साधारण थोडासा पांढऱ्या अक्षर त्याचा रंग असतो, आणि जा म्हणजे जांभळा। असं हे रंगीन सात रंगाने काय करायचं? रंगवायचं, आणि त्याला नंतर तुम्ही फिरवलं तुम्ही किंवा खालून काहीतरी भिंगरी वगैरे लावायची, खिळा लावायचा, हा मध्ये जे असतं की नाही होल, तो बंद पुठ्ठा चिटकवायचा मधल्या होलाला आणि खिळा लावा आणि फिरवा। अशा प्रकारे रिंग तुम्हाला ते सात रंग एकत्र येऊन पांढरा प्रकाश दिसेल। काय दिसेल? पांढरा प्रकाश दिसेल, कारण सूर्य पांढऱ्या रंगाचा आहे, सूर्याचा प्रकाश, आणि त्यातले सात रंग विभागले जातात। मग जर विभागले जातात तर ते सात रंग एकत्र केले तर पांढरा प्रकाश दिसणार की नाही? हा शोध कोणी लावला माहितीये? हे शास्त्रज्ञ माहिती आहेत ना, सर आयझॅक न्यूटन। कोणी लावला? न्यूटन यांनी, ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला की पृथ्वी आपल्याकडे सर्व वस्तूंना खेचून घेते, त्यांनीच हा शोध लावला। त्यांनी ही, न्यूटन यांनी ही तबकडी बनवली सात रंगाची, आणि ही तबकडी अशी फिरवली असता बघा सफेद रंग दिसतोय की नाही। या ठिकाणी बघा, त्यांनी मागे एक बटन क्लिप ठेवली आहे, क्लिप तर दाबतोय बटन, आणि तेव्हा दाबल्यावर सात रंग सगळे एकमेकांमध्ये मिसळून एकच रंग दिसतो। तर अशा प्रकारे इंद्रधनुष्य जे सूर्यप्रकाशाचे सात रंग दाखवतं, ते जरूर तुम्ही पावसाळ्यामध्ये, पावसाळ्यातच दिसणार हे लक्षात ठेवा, आणि पावसाळ्यात ऊन पडलं पाहिजे तर तुम्ही हे नक्की पहा। हे अशा प्रकारे भिंगरी पण मिळते सात रंगांची, ती भिंगरी फिरवली की तुम्हाला सफेद रंग दिसतो। आणि एक लक्षात ठेवा बाळांनो, ऑलवेज रिमेंबर,
आपल्या काही कल्पना आपण बघा रात्रीच्या वेळेलावर कधी कधी घाबरतो सावली दिसल्यामुळे. काही घाबरायचं कारण नाही. कारण काय आहे, त्या सावल्या असतात, ते विज्ञान आहे त्यामध्ये. शेप ऑफ ए शॅडो डिपेंड अपॉन द सोर्स ऑफ लाईट अँड ऑब्जेक्ट अँड सरफेस ऑन विच इट इज फॉर्म. मग असेच आपण शिकलो की प्रकाशाचा स्रोत, ती वस्तू कशी आहे, छाया कशावर पडते आहे, पडदा कसा आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर ना? त्यामुळे अशा काही सावल्या बघून आपण घाबरतो. पण घाबरायचं नाही. वी शुड नॉट फ्रायटन बाय शॅडो वी सी ऍट नाईट. कळलं? बिकॉज देर इज अ सिम्पल सायन्स बिहाइंड दॅट. ऍट अ ग्लान्स म्हणजे आपण काय शिकलो या पाठात ओव्हरऑल मागील व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये. आपण पाहूया काय काय शिकलो. पहिलं शिकलो आपण मागील भागामध्ये, सबस्टन्स दॅट एमिट लाईट इज द सोर्स ऑफ लाईट. ज्याच्यातून प्रकाश निघतो तो प्रकाशाचा उगमस्थान असतो, स्रोत असतो. बरोबर ना? नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट, नैसर्गिक उगमस्थानं कोणती आहेत? सन, स्टार्स, फायरफ्लाईज, हनी मशरूम, जेली फिश. बरोबर ना? द अँड द लँटर्न, लँटर्नचे कंदील, द फ्लेम ऑफ कॅन्डल, इलेक्ट्रिक बल्ब, दीज आर द आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट. लाईट इज प्रोपोगेटेड इन अ स्ट्रेट लाईन. लाईट मस्ट बी रिफ्लेक्टेड फ्रॉम द सर्फेस ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर द ऑब्जेक्ट टू बी सीन. म्हणजे एखादी वस्तू दिसण्यासाठी काय झाली पाहिजे, लाईट त्या पृष्ठभागावर पडून रिफ्लेक्ट होते आणि तेव्हाच आपल्याला ती वस्तू दिसते. आणि आपण पाहिले तीन टाईपचे पदार्थ ना, ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट अँड ओपेक. आणि ओपेक म्हणजे अपारदर्शक. काय करतो तो ओपेक पदार्थ? ऑब्स्ट्रक्ट द पाथ ऑफ लाईट, प्रकाशाचा मार्ग अडवतो आणि त्या वस्तूची सावली निर्माण होते. व्हाईट सनलाईट इज कंटेंट ऑफ सेवन कलर्स. सूर्यप्रकाश काय, सात रंगांचा बनलेला आहे. ता ना पी ही नी पा जा. बाळांनो आता आपण काही अभ्यास पाहूया. आपल्याच पुस्तकातील काही स्वाध्याय जो आहे त्यातले हे रिकाम्या जागा भरा प्रश्न आहेत. त्यांना पर्याय दिलेले आहेत खाली आणि त्या पर्यायातून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. बघा, प्रकाशाचं नैसर्गिक उगमस्थान कोणतं याच्यातलं? नैसर्गिक म्हणजे नॅचरल सोर्स कुठला आहे पहा, तारे. बरोबर ना? ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. टिंबटिंब हे प्रकाशाचं कृत्रिम उगमस्थान आहे. आर्टिफिशियल कोणतं पहा बरं, मेणबत्ती. तिसरं वाक्य, लोलकातून सूर्यप्रकाश जातो ना प्रिझम मगाशी दिल्यावर दाखवलेलं बघा मी, तो काय होतो, किती रंगामध्ये विभागतो? सात रंगामध्ये. आणि त्यापासून बनतं इंद्रधनुष्य. सूचीछिद्र प्रतिमा ग्राहक पिनहोल कॅमेरामध्ये प्रतिमा कशी दिसते, उलटी दिसते की सुलटी दिसते? उलटी आहे ना. छायेची निर्मिती प्रकाश होताच्या मार्गामध्ये कोणती वस्तू आल्यामुळे होते, अपारदर्शक. आणि प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये टिंबटिंब वस्तू आली की त्यातून प्रकाश टिंबटिंब जातो. कोणती वस्तू, अपारदर्शक वस्तू आली तर शॅडो निर्माण होते. पण जर पारदर्शक वस्तू आली तर काय होतं, त्यातून प्रकाश आरपार जातो आणि म्हणून आपल्याला पलीकडची वस्तू दिसते. आता इथे मी काही पदार्थांची नावं दिली, ल्युमिनस अँड नॉन ल्युमिनस, दीप्तिहीन अँड दीप्तिमान. ज्यांच्यातून प्रकाश निघतो ते दीप्तिमान आणि ज्यातून निघत नाही ते काय, दीप्तिहीन, नॉन ल्युमिनस. पहा पुस्तक कसं आहे, नॉन ल्युमिनस. बरोबर ना? दीप्तिहीन मराठीमध्ये लिहिलेलं आहे, इंग्रजी वर्ड्स पण मी सांगत आहे. मेणबत्ती काय आहे, ल्युमिनस. दीप्तिमान. मेन कापड दीप्तिहीन. पेन्सिल दीप्तिहीन. पेन दीप्तिहीन पण बल्ब आपल्याला प्रकाश देतो, ल्युमिनस आहे. टायर नॉन ल्युमिनस. विजेरी म्हणजे टॉर्च, ल्युमिनस. आता इथे काय करायचं आहे, मॅच द कॉलम करायचं आहे. सांगा मी कोणाची जोडी लावू, आरसा कसा आहे, आरशावरून काय होतं, रिफ्लेक्शन होतं की नाही, परावर्तन. आरसा ओपेक आहे, पलीकडचं नाही दिसत पण आपली प्रतिमा दिसते का, रिफ्लेक्ट झाल्यामुळे, परावर्तन. मी ते उत्तर इथे लिहिले आहेत बघा, म्हणजे पहिल्याची जोडी लागणार नंबर तीनची, म्हणजे इथे उत्तर लिहिले आहे तीन. काजवा कसा आहे, काजवा फायरफ्लाय, स्वतःचा प्रकाश आहे काजव्याला, दीप्तिमान. नंबर चार, सूचीछिद्र प्रतिमा ग्राहक म्हणजे पिनहोल कॅमेरा, प्रतिमा उलट दिसते. बरोबर ना? आठवायचं आपण काय शिकलो ते,
आणि चंद्र दीप्तिहीन आहे, बरोबर ना, नॉन लिमिनस आहे। चंद्राचा जो प्रकाश आहे तो त्याच्यावर पडलेला सूर्याचा प्रकाशच रिफ्लेक्ट झाला आहे आणि त्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो। ठीक आहे बाळांनो, तर आज या भागामध्ये आपण आपला प्रकाश, प्रकाशापासून जो अपारदर्शक पदार्थामुळे सावली कशी निर्माण होते, सूर्यप्रकाशातले सात रंग याची आपण माहिती घेतलेली आहे। या भागात आज आपण इथेच थांबूया। धन्यवाद। आज आपण या भागात इथेच थांबूया। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील।